शवविच्छेदन करताना मृतदेहातून जिवंत विषारी साप बाहेर निघाला. अमेरिकेच्या मेरीलँडमधून एक विचित्र आणि धक्कादायक प्रकरण समोर आलंय. खरं तर शवविच्छेदन गृह ऐकले की अंगाचा थरकाप होतो. अशा ठिकाणी लोक जाणं तर सोडाच पण नाव देखील काढत नाहीत. पण जे लोक तिथे काम करतात त्यांच्यापुढे कधी कधी असे काही अनुभव येतात ज्यांना ऐकल्यावर कोणीही हादरेल. असाच काहीसा प्रकार घडलाय अमेरिकेतील मेरीलँडमध्ये. इथे शवविच्छेदन करताना मृतदेहातून जिवंत विषारी साप बाहेर निघाला. ते बघितल्यावर शवविच्छेदन तंत्रज्ञांनीही पळ काढला. जेसिका लोगान असे या शवविच्छेदन तंत्रज्ञाचे नाव आहे. जेसिकाने हा भीतीदायक अनुभव सांगितला. ती म्हणाली की तिला तिचे हे काम आवडते. हे काम इतर कामापेक्षा वेगळे आहे. तिने सांगितले की तिला तो काळ आठवला तेव्हा तिला शवविच्छेदन करताना एका माणसाच्या मांडीत जिवंत साप दिसला. जेसिका लोगान 9 वर्षांपासून शवविच्छेदन तंत्रज्ञ म्हणून काम करतीये. पण हा अनुभव तिच्यासाठी खूप भीतीदायक होता. अचानक मृतदेहाच्या आतून साप आल्यानंतर ती आरडाओरड करत खोलीभर पळत होती. सापाला पकडेपर्यंत मी त्या खोलीत परतले नाही. जेसिकाने सांगितले की व्यक्तीच्या मृत्यूनंतर साप त्याच्या मृतदेहात शिरला होता. मृताच्या मृतदेहाची अवस्था अत्यंत बिकट होती. हा मृतदेह रस्त्याच्या कडेला आढळून आला होता. कामाचे वर्णन करताना जेसिका म्हणाली, बहुतेक हॉस्पिटल्समध्ये शवविच्छेदनाने अवयव वैयक्तिकरित्या काढून टाकून किंवा अवयवाद्वारे शवविच्छेदन केले जाते. माझे काम सर्व अवयव काढून टाकले आहे.